प्रकाश आंबेडकर आपल्या बरोबर आहेत. सर, 12-12-12 जागांचा फॉर्म्युला आपण सध्या दिलेला आहे, काय सांगाल? ते मी असं म्हणणार आहे, तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही असं सोनिया गांधीला का विचारत नाही, तुम्ही असं उद्धव ठाकरेंना का विचारत नाही? का दे आर दी राईट, ते योग्य आहेत की मान्य की अमान्य सांगणारे? तुम्ही असं टेल एंडला पकडताय आणि तुमचा TRP वाढवताय, त्याच्या पलीकडे तुम्ही करत नाही. यांना विचारा, म्हणजे मग आयदर त्याची चर्चा होईल न होईल हे तुम्हाला सांगतील. पण 12 म्हणजे समसमान जागा मागण्याच्या पाठीमागची तुमची भूमिका काय? मी काय नाही, माझं सरळ अरिथमेटिक कॅल्क्युलेशन आहे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहेत. 48 जागा आहेत, 4 राजकीय पक्ष आहेत. 48 / 4 जो कोशंट येतो तो त्या सगळ्या पक्षांना मी देऊन टाकला. आता त्यांनी घ्यायचा न घ्यायचा त्यांनी ठरवायचं आहे. म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडी जी आहे ते राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांच्या बरोबरीचीच म्हणताय? नाही तर आम्हाला कशाला विचारलं असतं कोणी? संजय राऊतांचं म्हणजे म्हणणं आहे त्यांचं, किती म्हणाल तुम्हाला, मी कुठल्याही ह्याचं नाही. तुम्ही सोनिया गांधीला विचारलं पाहिजे, तुम्ही शरद पवारांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे की भाई या फॉर्म्युल्याबद्दल उरलेल्या कोणालाही तुम्ही बोललात तर ते स्वीकारणं किंवा न स्वीकारणं याच्यावरती काहीही उत्तर देऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरावरती मी काही रिप्लाय द्यावा अशी असणारी परिस्थिती नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही विचारा की बाबा तुम्हाला हा फॉर्म्युला मान्य आहे की न मान्य आहे. त्यांनी मान्य केला नाही तरी माझं असं म्हणणं नाही. दुसरा प्रश्न त्यांना असं विचार, हे मान्य नाही तर तुमचा फॉर्म्युला काय तो तरी सांगा, म्हणजे ज्याच्याकडून ॲडजस्टमेंट होईल. एकत्र येण्याची जी आहे ती डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट्स, एकदा चर्चा सुरुवात झाली तर लोक एकत्र आले म्हणून तिथे समजतात. 2.5 वर्ष महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेच्या बाहेर आहे. 10-15 वेळा काय 40 वेळा बैठका झाल्या, पण त्या 40 वेळा बैठका होऊनही 48 जागेंचं ज्यावेळेस वाटप होत नाही त्यावेळेस मग वेगळ्या चर्चेला उधाण येतं. त्याच्यामुळे ह्या 3 नेत्यांना तुम्ही विचारलं तर या प्रश्नाचा निकाल लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण शिवसेना 23 जागा लढवण्यावरती ठाम असल्याचं कळतंय. माझं म्हणणं असं आहे की प्रश्न असा आहे की पॉलिटिकल पार्टीज त्या ह्याच्यामध्ये जे आहेत या सगळ्या क्लेम करतात, त्याच्यामुळे असं हे नाही. फक्त एवढंच आहे की ते फॉर्म्युल्याला कधी बसणार हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. दुसरा महत्त्वाची म्हणजे चर्चा सुरू आहे, तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली या संदर्भात, तर काय सांगा? माझं म्हणणं असं की मी आता उघडच पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे असं नवीन काय आहे त्याच्यामध्ये? सिक्रेसी काय राहिलेलीच नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्या TV वाल्यांना म्हणतोय, मला भेटायचं असेल तर मी उघडपणे भेटेन. त्याच्यामुळे असं काय त्याची ती नाही. तुमची शिवसेनेची आणि तुमची आघाडी युती जी आहे ती गेल्या वर्षी झाली होती, आता त्यानंतर त्याला 1 वर्ष झालेलं आहे साधारण, तर आत्ता परिस्थिती काय, स्थिती काय? आमची युतीच्या संदर्भात असं ठरलेलं आहे, जर सेनेचं काँग्रेस बरोबर झालं नाही आणि राष्ट्रवादी बरोबर झालं नाही आणि आम्ही दोघांनीच फक्त असं निवडणुका लढवायच्या अशा झाल्या तर मग आम्ही दोघं 50-50 करणार. 24 ते लढतील, 24 आम्ही लढतील. त्याच्यामुळे आमचा असं अंडरस्टँडिंग होऊन गेलेलं आहे. आता काँग्रेसबरोबर आणि NCP बरोबरचं जे अंडरस्टँडिंग जे आहे त्या ह्याच्यामध्ये किती आणि काही आहे ते उद्धव ठाकरेंच्या गळ्यात आहे. त्याच्यामुळे त्यांनीच, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की या तिघांना तुम्ही विचारा, तुम्हाला त्याच्यातलं कळून जाईल. आत्ता इंडिया आघाडीबद्दल तुमचं मत काय? इंडिया आघाडीमधल्या सगळ्यात महत्त्वाचा पक्ष जो आहे तो काँग्रेस आहे. काँग्रेसनी अजून माझ्या अंदाजानं पक्ष वाढवायचं की RSS BJP आणि मग नरेंद्र मोदी यांचं सरकार घालवायचं याचा अजून निर्णय झालेला मला दिसत नाही. तो निर्णय त्यांनी पहिल्यांदा करावा, म्हणजे मग उरल्या सगळ्या गोष्टी लाईनीत पडतील असं मी त्या ठिकाणी मानतोय. मागच्या वेळेला तुमच्यावर आरोप झाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून की तुमच्यामुळे त्यांच्या 12 जागा लोकसभेच्या त्यांना गमवाव्या लागल्या. आमच्या 8 जागा गेल्या त्यांच्यामुळे, आता आम्ही आरोप करू शकतो. त्याच्यापेक्षा असं जो बीत गई बात, त्याला असणारं आता उखडून काढणं, ते मुर्दे उखडून काढण्यामध्ये जीवदान देता येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे राजकीय पक्ष आहेत,
तेव्हा राजकीय पक्ष हे निवडणुका लढवणार ही जी सरंजामशाहीची जी मानसिकता आहे ती सरंजामशाहीची मानसिकता राजकीय पक्षाने स्वतःबरोबर घेतली नाही पाहिजे. पॉलिटिकल पार्टीज आहेत, पॉलिटिकल पार्टीज लढतील, जिंकतील, हारतील हा त्यांचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर हारलो आणि मी त्याच्यावर गेलो मग तुम्ही असं अशी भूमिका घेतली पाहिजे की बी जे पी आणि आर एस एसनी निवडणुका लढू नये, आम्हीच असं राज्य करतो असं भूमिका घेणार आहेत का? तर नाही. त्याच्यामुळे असं ह्या भूमिका उपयोगाच्या नाही आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. इतिहासच्या काळामध्ये किंवा राजकीय पक्ष ज्या भूमिका घेतात त्या ह्याच्यामध्ये जमलं तुमचं जमलं, नाही जमलं नाही जमलं, संपलं. यावेळेला वंचितचा निवडणूक लढवण्याचा मुद्दा कुठला असणार आहे? आम्ही आता मांडत जाणार आहोत पुढच्या आठवड्यापासून. आमचे जे राजकीय मुद्दे जे आहेत ते आम्ही मांडत जाणार आहोत. मराठा आणि ओबीसी असा एक वाद निर्माण झालेला आहे, मराठा आंदोलन असेल किंवा छगन भुजबळ यांच्यामुळे. तर या सगळ्या प्रकरणाचा 2024 निवडणुकीवरती काय परिणाम असू शकतात? प्लेआउट कसा होतोय त्याच्यावरती अवलंबून आहे तो. हे खरं आहे की आर एस एस बी जे पीने मुसलमानांच्या संदर्भातलं पूर्णपणे हेट्रेड आणून अंतिम टोकावरती आणून ठेवून दिलेलं आहे. त्याला आता वाढवण्याची कुठेच जागा राहिली नाही आणि म्हणून हेट्रेड हे त्यांचं राजकारणाचा बेस आहे. आणि हेट्रेड हा बेस असल्यामुळे त्यांनी आता असणारं ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आरक्षणाच्या नावाने भांडण राहिली की तिथे मला असणारा पुन्हा एकमेकांच्या विरोधात द्वेष आणि मत्सर पसरताना त्या ठिकाणी दिसतो आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा हा बेस वाढणार नाही किंवा ही भावना जी आहे मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस मराठा ही जी भावना आहे ही वाढणार नाही याची दक्षता आम्ही असं घेतो आहोत. जरंगी पाटील सातत्याने म्हणतात की प्रकाश आंबेडकर जे सांगतील तसं मी ऐकायला तयार आहे, तर या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात का, बोलू शकाल का? ते माझं इनडायरेक्टली त्यांच्याशी बोलून चाललेलंच आहे, नाही असं नाही त्याच्यामध्ये. आणि मी जसं म्हणालो आहे की आणि त्यांनाही मी असं कम्युनिकेट केलेलं आहे की फॉर्म्युला मी असं इलेक्शनच्या अगोदर मांडणार नाही आहे. तुम्ही यांच्याशी भांडत बसा, आंदोलन करत बसा. फॉर्म्युला हा जो आहे तो इलेक्शन नंतरच आम्ही मांडू. पण काही ठिकाणी अशी सुद्धा चर्चा होते कार्यकर्त्यांमध्ये की वंचित आघाडी आणि जरांगे हे कदाचित विधानसभेला एकत्रित निवडणुका लढवू शकतात. विधानसभेचे 1.5 वर्षाचे राहिलेले आता कशाला चर्चा करताय? थँक्यू. दुसरा मुद्दा आहे राम मंदिराची जी काही इफेक्ट आहेत ते काय जाणवू शकतात इफेक्ट? प्रश्न वातावरण हे तसं धार्मिक झालेलंच आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अजून धार्मिकता येईल असं काही मला त्या ठिकाणी दिसत नाही आहे. हा पण त्या सगळ्या वातावरणामध्ये एक अजूनही प्लस पॉईंट जो दिसतोय तो म्हणजे सत्ता आणि धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या आता रिअलाइज व्हायला लागलेल्या आहे. सत्ता हे राज्य चालवणं, लोकांना सुरक्षितता देणं आणि त्याच्याचबरोबर एम्प्लॉयमेंट देणं असं येतं आहे. त्याच्यामुळे ही चांगली बाब असं मी त्या ठिकाणी मानतो. लोक हे जे रिअलाइज करायला लागलेले आहेत की देवळातली मूर्तीपूजा ही व्यक्तिगत स्वरूपाची आहे, भावनेशी संबंधात आहे, स्वतःच्या शांतीच्या संदर्भातला आहे आणि पार्लमेंटमधली सत्ता जी आहे ती देशाची सुरक्षितता आहे, लोकांची सुरक्षितता आहे आणि आपल्याला एम्प्लॉयमेंट देणारी आहे. तेव्हा हा जो हळूहळू लोकांच्या दृष्टीने दोन वेगवेगळ्या सत्तेबद्दलची जी स्पष्टता यायला लागलेली आहे त्याचं मी असं स्वागत करतो आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राजकीय अस्तित्वासाठी लढत आहेत असं तुमचं मत आहे? ते माझं म्हणणं शेवटी असं आहे की एक आता
उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे असं आहे, आणि शरद पवार वर्सेस अजित पवार असं आहे. इथल्या राजकीय इतिहास आपण बघितला, समाजवाद्यांचा बघितला, कम्युनिस्टांचा बघितला, किंवा इवन काँग्रेसवाल्यांचा बघितला, किंवा इथला सर आर पी आयवाल्यांचा बघितला, ज्याच्याकडे मास आणि निवडणूकचे उमेदवार जास्ती निवडून गेले ते टिकले, आणि ज्यांच्याकडे मास आणि निवडून गेलेले कमी राहिले त्यांचं अस्तित्व हळूहळू संपत आलं. त्याच्यामुळे ह्या दोघांना आपल्याच पक्षामधनं फुटून गेलेले जे आहेत त्यांच्याशी स्पर्धा करायचे आहेत, आणि त्या स्पर्धेमध्ये ते पुढे राहिले पाहिजेत असं त्यांचं राजकारण असलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. तुम्ही जो 12-12 फॉर्म्युला दिला होता, तर त्यावेळेला आम्ही टाईम बॉन्ड विचारला होता रेखाताईंना, तर त्या म्हणाले होते की आम्ही 2 आठवड्यांचा टाईम बॉन्ड देतो. आता 1 आठवडा पूर्ण आम्ही असं जे आहे ते शेवटी असं आहे की टाईम बाउंड फॉर्म्युलाचा आमचा प्रश्न हाच होता की मग उरली पक्षांना का शेवटी मार्चमध्ये कुठेतरी निवडणुका लागतील. मार्चमध्ये निवडणुका लागणार असतील तर आज मी विधान मोठं करत नाही आहे, पण ही सरळ सरळ लढाई आम्ही जे बघतो आहे वंचित बी जे पी असंच होईल असं दिसतं यावेळेस. आम्हाला ते त्याच्यामध्ये काँग्रेसही पाहिजे, एन सी पीही पाहिजे, शिवसेनाही पाहिजे, म्हणजे मग बी जे पीला हरवणं हे सोपं जातं. आम्ही जे काही पक्ष म्हणून असणारं उभी केलेली ताकद आहे ती वाया जाणार नाही याची आम्ही असणारं दक्षता घेतो आहे, आणि म्हणून आम्ही आमच्यासाठीच एक टाईम लिमिट घालून घेतलेली आहे की याच्यानंतर झालं तर फार चांगलं, नाही झालं तर आपण आर एस एस आणि बी जे पीची सत्ता येणार नाही या दृष्टिकोनातून महाराष्ट्रापुरतं तरी आपण राजकारण केलं पाहिजे. उत्तर नाही आलं तर तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याशी शेवटपर्यंत थांबणार नाही असं नाही, पण आम्हाला जे उमेदवार मग फायनलाईज करायचं आणि कामकाज करायला लागायचं तिथे आम्ही कामाला लागू त्याच्यामध्ये. तर हे होते प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. कॅमेरामन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.